थैंक यू डीजे, थैंक यू। चला मैदान क्रमांक 2 वर रणासमोर नागावर जय हनुमान खारंबोली हे दोन्ही संघ या ठिकाणी हजर आहेत। मी पंचांना विनंती करीन, अनिल राऊत सर हे दोन्ही संघ या ठिकाणी हजर आहेत, कृपया हा पण सामना सुरू करा तुम्ही। आणि मैदान क्रमांक 2 वर नाणेफेकीचा कौल खारंबोली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि मला वाटतंय तसेच मैदान क्रमांक 1 वर अविनाश गायकर पेजारी संघावर चाल करून आले आहेत। उत्कृष्ट असं त्यांचं पददालित्य पाहायला मिळतंय आणि पेजारी संघाकडून गाव स्वराज्य उद्धवन आहे या संघाचं कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया आपण या कॉमेंट्री बॉक्स करूया। पेजारी संघाकडून 11 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू संतोष केली आणि त्यांनी उत्कृष्टरित्या एक गडी टिपलेला आहे। ऋषिकेश पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। मैदान क्रमांक 2 वर लाईनमन कृपया लाईनमन ने हातवरती करायचं आहे। मितेश माली यांना विनंती करेन मी लाईनमन म्हणून मैदान क्रमांक 2 वर राहायचं आहे। ऋषिकेश पाटील आणि मितेश माली सामना सुरू होतोय मैदान क्रमांक 2 वर। आणि सुपर रेड उदय याच्या स्वरूपात खारंबोली संघाला 4 गुणांची बढत आणि त्याला प्रत्युत्तर नागाव संघाने 22 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू काही समोर आपले बसलेले आहेत त्यांना उठवण्याचा प्रयत्न। आणि एक बोनस स्वरूपात गुण घेतलेला आहे त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर। आणि सुपर टॅकल अशा स्वरूपात नागाव संघाला 2 गुण, त्या 2 गुणांनी वाढती संख्या होते 3। आणि खारंबोली संघावर चाल करून गेला तो रोहित राणे नागाव संघाकडून पाहूया उत्कृष्ट असं पददालित्य बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न पण रिकामे असते परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उदय ज्याने मागच्या चढाईत 4 गुण नेले होते पुन्हा एकदा नागाव संघावर चढाई करत उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मध्येच हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आणि त्यांची पकड झाली आहे। पुन्हा एकदा नागाव संघाकडून 22 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू खारंबोली संघावर चाल करून गेलाय 2-1-2 अशी साखळी लाथीने गडी मारण्याचा प्रयत्न आणि रिकामे असते परत त्याला प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खारंबोली संघाचा खेळाडू। आणि डू ऑर डायची भुंगा वाजते ती नागाव संघासाठी करो या मरो
दोन एक दोन अशी साखळी त्यांच्या समोर। आणि उत्कृष्ट प्रकारे त्यांनी दोन जोडी बाद केलेले आहेत खारंबोली संघाचे आणि तुटीत काल नागाव संघाचा। मैदान क्रमांक एक वर प्रतिष्ठपणे तेजारी संघावर चाल करून आलेला आहे। पंचक्रोशी मध्ये त्यांचं नाव आहे। मध्येच लातेने गडी मारण्याचा प्रयत्न, आणि रिकामे असते परत। मैदान क्रमांक एक वर तेजारी संघासाठी करो या मरो समोर दोन 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 अशी साखळी। आणि दोन संघ त्यांनी दोन गुण मिळवलेले आहेत, त्याला प्रत्युत्तर प्रतिष्ठपणे। आणि मैदान क्रमांक दोन वर सुपर टॅकल आणि त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक दोन नागाव संघावर चाल करून आलाय। चोसीचा सामना मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळतोय। नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात नागाव संघाकडून। चार नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू खारंबोली संघावर समोर एक दोन अशी फळी निरकामी असते परत, त्याला प्रत्युत्तर खारंबोली संघाकडून। एक छोटासा खेळाडू रिकामी असते परत। पुन्हा एकदा नागाव संघाकडून दोन नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू खारंबोली संघावर चाल करून जातो। संत अशी खेळी आणि रिकामी असते परत। आणि खारंबोली संघासाठी भोंगा वाजतोय तो करो या मरो साठी। आणि समोर दोन 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 अशी फळी, पाहुयात काय करतात आपल्या संघासाठी। हॅलो, आता जी पकड झाली प्रकाश आरकशे, प्रकाश आरकशेने जी पकड केली त्याला राजू बेडेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। सामना झाल्यानंतर त्यांनी घेऊन जायचं आहे। आणि नागाव संघासाठी सुद्धा डोळाडायचा भोंगा वाजतोय आणि उत्कृष्टरित्या त्यांनी एक गडी टिपलेला आहे, त्याला प्रत्युत्तर खारंबोली संघाकडून दोन नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू। पंचांचा इशारा हा अंतिम असेल। पंचांचा इशारा अंतिम असेल। कृपया पब्लिक मध्ये कोणी बोलायचं नाहीये, कर्णधाराने दाद मागायचे आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल। हॅलो, मैदान क्रमांक एक वर पहिला पुकार जय हनुमान उंडरगाव वर्सेस स्वराज्य कालभैरव उडदवणे। मैदान क्रमांक एक वर पहिला पुकार जय हनुमान उंडरगाव वर्षे स्वराज्य कालभैरव उर्दवणे रोहा। पब्लिक मधून कोणीही बोलायचं नाहीये, कर्णधार आणि पंच मैदान क्रमांक दोन वर, बाकीच्या कोणी बोलायचं नाही, पंच बघतील। फक्त संघ नाही की
दाद मागेल। सर्व स्पर्धकांना एक विशेष सूचना आहे, बाहेरून कोणी बोलायचं नाही, लक्षात घ्या। पंचांचा निर्णय अंतिम निर्णय, लक्षात घ्या। नागाव संघाकडून करंबोली संघावर चाल करून जातोय तो चार नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, काहीशा गुणांची आघाडी आहे त्यांना माहिती आहे, निरिकामी असते परत त्याला प्रत्युत्तर तीन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू जयमन करंबोली संघाचा नागाव संघावर चाल करून येतोय। उत्कृष्ट असं पददालित्य आणि नागाव संघाकडून त्याची पकड होत आहे, त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 22 खारंबोली संघावर चाल करून जातोय। बोनस मारण्याचा प्रयत्न संताशी खेळी पाहायला मिळत आहे नागाव संघाकडून। आणि रिकामे असते परत, पुन्हा एकदा खारंबोली संघाकडून नागाव संघावर चाल करून आला आहे। आणि या सामन्याचा माणसासोबत मुखजनावर मांजर सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहे। हॅलो, मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे, छावा प्रतिष्ठान वर्सेस भैरवनाथ स्पोर्ट पेचारी, या दोन संघांच्या दरम्यान हा सामना मध्यंतरासाठी झुकतोय आणि आपण पाहतोय गुणफलक आहेत 7-7, दोन्ही संघ समान गुणावर आहेत। मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वर मी विनंती करेन त्या मांजरीला बाहेर जाण्यासाठी जागा द्यायची जरा। मैदान क्रमांक 1 वर दुसरा पुकार जयनमान उंडरगाम स्वराज्य कालभैरव उर्धवणे रोहा। मैदान क्रमांक 1 वर दुसरा पुकार जयनमान उंडरगाव वर्सेस स्वराज्य कालभैरव उर्धवणे रोहा, बघूया। मैदान क्रमांक 1 वर सामना मध्यम सरसटी लाभलेला चढाई पट्टो, त्याच्या समोर भैरवनाथ पेजारी संघाचे चार क्षेत्ररक्षक। आणि मैदान क्रमांक 2 वर डुआय डायरेक्ट खारंबोली संघाकडून उदय, ज्याने पहिल्या चढाईत चार गडी नेले होते त्यांची पकड झाली आहे आणि त्याला प्रत्युत्तर नागाव संघाकडून 22 क्रमांकची जर्सी प्रदान केलेला। 2-2 अशी, 2-1-2 अशी साखळी त्यांच्या समोर। स्टेजच्या मागे मंदिराच्या टेरेसवर जे काही प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती असेल की त्यांनी या खेळाचा आनंद खाली उतरून घ्यायचा आहे, कृपया विनंती असेल सर्व प्रेक्षकांना जे मंदिराच्या टेरेसवर आहेत, प्रतिनिधींना विनंती करेन की तिकडे लक्ष द्यायचं आहे। मैदान क्रमांक 1 वर पेझारी संघावर चाल करून गेलाय तो छावा प्रतिष्ठान संघाचा अविनाश गायकर, उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात हाताने गडी मारण्याचा प्रयत्न। पाहूया कितपत यश होते त्यांना। उत्कृष्ट अशी पकड पेझारी संघाकडून। आणि छावा प्रतिष्ठान संघाला प्रत्युत्तर 11 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू संताशी खेळी, त्यांना माहिती आहे आपल्या संघाकडे काहीशा गुणांची आघाडी आहे।
आणि मला वाटतंय मैदान क्रमांक दोन वर मध्यंतरासाठी सामना झुकला आणि तो तिथे सात गुणांची आघाडी नागाव संघाकडे आहे हे जयनमान खारंबोली संघाने नोंद घ्यायची आहे। आणि मध्यंतरानंतर सामना सुरू पुन्हा एकदा खारंबोली संघाकडून नागाव संघावर चार करून गेला आहे तो बारा नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू प्रशांत आणि त्याला प्रत्युत्तर नागाव संघाकडून एक जुना जाणता खेळाडू ज्याच्याकडे खूप सामन्यांची शिदोरी आहे अनुभवाची तोच अनुभव इथे दाखवताना रोहित राणे नागाव संघाकडून खारंबोली संघावर चाल करून आला आहे। आणि रिकामे असते परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रशांत आणि मैदान क्रमांक एक वर प्रतीश पनेन पेजारी संघावर चाल करून गेलाय तो मी पुन्हा एकदा मंडळाच्या प्रतिनिधींना विनंती करेन की गेटच्या समोर जी काही पब्लिक आहे त्यांना बाजूला करायचं आहे त्यांना बसण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी बाजूला जागा केलेली आहे। कृपया प्रतिनिधींना विनंती करेन की तिथल्या प्रेक्षकांना बाजूला करायचं आहे गेटच्या समोरील। हरेश आरकशी मुकेश नागती यांना विनंती करेन मी आणि थर्ड रेड साठी भंगा वाजतोय तो खारंबोली संघासाठी मैदान क्रमांक दोन वर करूया मरू आणि उत्कृष्ट प्रकारे त्यांनी पकड खारंबोली संघाकडून आणि खारंबोली संघाकडून चाल करून गेलाय पुन्हा एकदा प्रशांत त्याच्यासमोर दोन एक एक अशी साखली शांता अशी खेळी नागाव संघाला माहिती आहे आपल्याकडे काहीशा गुणांची आघाडी आहे ती टोकून ठेवण्याचा प्रयत्न आणि खारंबोली संघाने त्यांची जी पिछाडी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न असेल पाहूया। मैदान क्रमांक एक वर पंचांकडून इशारा येतोय शेवटची पाच मिनिटे आणि मला वाटतंय पेजारी संघाकडे फक्त एक गुणाची आघाडी आहे हे छावा प्रतिष्ठान आणि पेजारी संघाने नोंद घ्यायची आहे। हॅलो मैदान क्रमांक दोन वर चालू सामना संपता क्षणी त्या ठिकाणी पहिला पुकार राधाकृष्ण नैवाडे वर्ष चिंचमाता बोर्ली पंचतन मैदान क्रमांक दोन कडे राधाकृष्ण नैवाडी वर्ष चिंचमाता बोर्ली पंचतन आणि पेझारी संघाकडून छावा प्रतिष्ठान संघावर चाल करून आलाय तो अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू संताशी खेळी आणि त्यांनी अचूकपणे एक गडी टिपला आहे आणि तुटीत काल दोन्ही ग्राउंडवर मैदान क्रमांक एक वर काहीशी मिनिटच बाकी आहेत सामना संपायला आणि मैदान क्रमांक दोन वर खारंबोली संघासाठी भोंगा वाजतोय तो करो या मरो यासाठी आणि चाल करून गेलाय तीन नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू त्याच्या समोर एक एक दोन अशी साखळी आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड होते ते नागाव संघाकडून आणि नागाव संघाला सुद्धा थर्ड रेड पंचांचा इशारा करूया मरू आ
आणि सुपर रेड पाहायला मिळते इथे. तीन गुण अचूकपणे बाद करून नेते तो आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर सिद्धेश. आणि त्याची पकड होत आहे. मैदान क्रमांक एक वर तुटीत काल. काहीशी मिनट आणि काही गुणांची आघाडी पेधारी संघाकडे. चुरशीची लढत पाहायला मिळते इथे. मैदान क्रमांक एक वर छावा प्रतिष्ठान विरुद्ध भैरवनाथ पेधारी यांच्यात. आणि भैरवनाथ पेधारी या संघावर चाल करून गेलाय तो अंकेश. मध्ये चुलकावणीचा खेळ. त्याला माहित आहे आपले काहीशे मोरे बसलेले आहेत. त्यांना उठवण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात. आणि शेवटची दोन मिनिटे पंचांचा इशारा. मैदान क्रमांक एक वर क्रमांक एक वर कल्पेश कांबळे आणि पेझारी संघासाठी भोंगा वाजतोय तो डुआय डाय साठी. छावा प्रतिष्ठान संघाकडून दोन दोन अशी साखळी. 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडूसाठी पवी आपल्या संघासाठी काय करत आहे. संत अशी केली. काहीशी मिनट आणि उत्कृष्ट अशी पकड. आणि पुन्हा एकदा चाल करून गेला तो अंक्या पेझारी संघावर. पाहूया हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं यश त्यांना लाभलेल्याने एक गडी. पंचांचा इशारा येतोय. मैदान क्रमांक एक वर शेवटचा एक मिनिट. काहीशी सेकंद या सामना संपायला. एकदम चुरशीचा सामना पेझारी आणि छावा प्रतिष्ठान यांच्यात पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठ पणे पाहू आपल्या संघासाठी काय करत आहे. आणि त्यांची पकड झाली आहे. आणि उत्कृष्ट अशी पकड छावा प्रतिष्ठान संघाकडून. पाहूया त्याला प्रत्युत्तर. पुन्हा एकदा अंकेश पेझारी संघावर. आणि बाद होत आहेत ते. आणि इथे सामना संपत आहे. गुणलेखकांना विनंती असेल मैदान क्रमांक एक गुणपत्रिका आहे. मैदान क्रमांक एक कडे चला.